शेतकरी बंधूंनो नमस्कार मी परमेश्वर मतलाने आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो तर आजचा आपला जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो आहे हरभरा किंवा आपण चना म्हणतो तर या चनामध्ये जे मररोग येते मररोग येण्याची कारणं काय आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहे तसंच आपल्या चण्यावरती पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी कोणती घ्यावी याबद्दल आपण आज चर्चा करू चना या पिकामध्ये मररोग हा सर्वात जास्त घातक रोग आहे जो की आपण पेरणीपासून ते पूर्ण काढणीपर्यंत हा रोग चालूच राहतो फुलं लागले घाटी लागले तरी चना हा मरण सुरूच असतो पण काय मुख्य कारण काय तर सर्वात आपल्याला आधी बघावं लागेल की याची जे उगवण आहे जे जर्मिनेशन आहे हे कोणत्या पद्धतीने होते तर जर्मिनेशनमध्ये दोन प्रकारचे जर्मिनेशन आहे होते एक म्हणजे ई पी जी एल आणि हायपोजियल तर हे सायंटिफिक झालं तर हे सांगण्याचा उद्देश आहे का आभार आहे ते मी तुम्हाला सांगतो समोर तर ई पी जे एलमध्ये काय आहे की बीजपत्र जे असतात जे सुरुवातीला अन्नद्रव्य देतात पिकाला आपल्या तर ते वरती असतात जसं की सोयाबीन सोयाबीनमध्ये बीजपत्र हे वरती असतात की जे ए पी जेल जर्मिनेशन असते आणि हायपोजेल म्हणजे की जमिनीच्या आतमध्ये बीजपत्र असतात तर ते हरभरा पिकामध्ये ई पीजेल जर्मिनेशन होते जे बीजपत्र असतं ते जमिनीच्या आतच असतात त्यामुळे जमिनीमार्फत येणारे रोग बियाणामार्फत येणारे रोग यावरती जास्त असते त्यामुळे जर्मिनेशन जमिनीच्या बीजपत्र जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे डॅम्पिंग ऑफ जे म्हणतो आपण मर रोग याचा जास्त प्रादुर्भाव हा हरभरा पिकामध्ये दिसून येतो तसंच त्याकरता आपण उपाय म्हणून एक तर सुरुवातीला बीज प्रक्रिया करू शकतो जे की एक चांगलं बुरशीनाशक जसं धानुका ॲग्रीडेक्टचं विटावॅक्स पॉवर येते ज्यामध्ये कार्बोक्झिन आणि थायरम हे दोन बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळते एकसारखी उगवण होते बऱ्याचशा लोकांच्या शेतामध्ये रोग हा दिसून येतो कारण कुठं पाणी जास्त झालं पाणी थांबलं तरी रोगाला सुरुवात होते तर आपल्याला दुसरा उपाय एक तर म्हणजे ट्रॅकोडर्मा ट्रॅकोडर्मा तुम्ही खतासोबत मिसळूनही फेकू शकता ज्यामुळे आपल्याला त्याचे पण काहीतरी प्रमाणात रिझल्ट आपल्याला मिळू शकता मर रोगावरती ते कंट्रोल करते जैविक बुरशी आहे ट्रॅकोडर्मा तर ह्या सर्व उपाय करूनही जर मोररोग थांबत नसला तर आपण एक त्याचा पहिल्या फवारणी म्हणजे पहिली फवारणी जे आहे आपण पंचवीस ते तीस दिवसानंतर घे घ्यायला पाहिजे ज्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये एक चांगलं बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे सो ब्रँचिंगसाठी तुम्ही मॅक्सिल घेऊ शकता नाही तर तुम्ही कटिंगही करू शकता जे हरभऱ्याचा आपण शेंडे खुडणे म्हणतो ना ते शेंडे पण तुम्ही खुडू शकतात तर ह्या प्रकारे तुम्ही पहिली फवारणी करायची यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही सिक्सर एक चांगलं बुरशीनाशक आहे ते ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर अळी जर असली तर अळीसाठी क्युनॉल फास्ट तुम्ही घेऊ शकता जे धानुलक्स नावाने ते धानुका कंपनीचं त्यानंतर मॅक्सिल्ड हे ब्रँचिंगसाठी जसं की हे ब्रँचिंग आहे करतात किंवा मग तुम्ही शेंडे पण खोडू शकता जर तुम्हाला शेंडे खोडायचे शेंडे खोडू शकतात किंवा मग मॅक्सिलचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता आता दुसरी जे फवारणी आहे दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे पन्नास ते या दिवशी कारण त्यावेळेस फुलांची अवस्था असते फुलांना सुरत होते पन्नास ते या दिवशी हरभऱ्यामध्ये तर त्या तेव्हा तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला फुलांची गळ वगैरे थांबवता येईल आणि जर काही प्रमाणात मर रोग असला तर मर रोग पण तुम्ही तिथं कंट्रोल करू शकता तर फुलांच्या अवस्थेत कोणती फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला फुलांच्या अवस्थेमध्ये यमवन ज्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोईड आहे ते घ्यायचं आपल्याला दहा ग्रॅम त्याच्यानंतर लष्टर लष्टर घ्यायचं आहे दोनशे मिली प्रति एकर लष्टर हे बुरशीनाशक आहे ज्यामध्ये दोन अंतर प्रवाही बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे आपल्याला मरोग असला त्या अवस्थेत तर कंट्रोल मिळते त्याच्यानंतर जे फुलगड म्हणतो ते फुलगड पण इथं था। लष्टरमुळे थांबते आणि इमामॅक्टिन ह्या अळीसाठी आपण तिथं वापरू शकतो मररोग हा पूर्ण आपल्या जो जीवन काल आहे हरभऱ्याचा त्याच्यामध्ये मररोग सुरूच असतो पूर्ण ह्या अशा पांढऱ्या होऊन जातात मुळा एकही त्याला मूड नसते जर चालेल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद